ओके लेट्स डू इट अगेन. बाप्पाची मूर्ती डोळ्यापुढे आणायची अँड स्टार्ट विज्युअलायझिंग. पहिले मस्तिष्क, डोक्याकडे बघून बाप्पा थँक यू, माझ्याकडे तुमच्यासारखी बुद्धी आहे. डोळे, बाप्पाचे डोळे छोटे आहे, दूरदृष्टीची आठवण करून देतात ते. थँक यू बाप्पा फॉर द लॉन्ग टर्म विजन, द दूरदृष्टी. इमॅजिन ऍब्झॉर्बिंग दॅट क्वालिटी. तोंड छोटं आहे, मला आठवण आहे बाप्पा की मी बोलू फक्त तिथे जिथे गरज आहे, महत्त्व आहे, म्हणजेच कमी. आणि कान मोठे ऐकण्यासाठी, मला आठवण आहे मला बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त आहे. आणि जे गरजेचं नाही ते अलगद झटकण्याची क्षमता माझ्यात आहे. सोंड मोठी, प्रेमाने एका लहान बाळाला जवळ घेण्याची क्षमता आणि त्याचबरोबर गरज पडल्यावर एका मोठ्या झाडाला देखील उखडून बाजूला टाकण्याची पावर माझ्यात आहे. चार हात, तुमचे चार हात बाप्पा एक आशीर्वाद देताना. दॅट रिमाइंड्स मी दॅट आय ॲम अ गिव्हर. आणि देण्यातच खरी जादू आहे हे लक्षात आहे मला. आणि त्याचबरोबर त्या हाताने मी सगळ्यांना दिव्य ऊर्जा पसरवते आहे. दुसऱ्या हातात दोरी, म्हणजेच रोप. मला आठवण आहे ही मर्यादाची दोरी आहे. माझ्यासाठी ही सत्य, म्हणजे सत्याचा मार्ग, न्यायाचा मार्ग. अहिंसा म्हणजेच मना किंवा बोलू किंवा कृत्याने कुणाला न दुखावण्याचा मार्ग. आणि त्याची ही सीमारेखा, माझीच मला लावून घेतली. तिसऱ्या हातात ऍक्ट, नको असलेल्या विचारांना, भावनांना, अनुभवांना कट करण्यासाठी, त्याला कुऱ्हाड म्हणा, ऍक्ट म्हणा, जस्ट कट द पास्ट. आणि चौथ्या हातात मिठाई, योग्य दिशेत योग्य रीतीने मेहनत केल्याने फळ हे मिळणारच, पण तेही शेअर करण्यासाठी, देण्यासाठी. बाप्पा तुमचा एक पाय जमिनीवर आहे मला हे आठवण करून देण्यासाठी की मला हे सगळं संसारात राहून फॉलो करायचं आहे. आणि तो छोटासा उंदीर बाबा, म्हणजे माझे रोजचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे इतके हळुवारपणे उतरतात की कळत देखील नाही. बाप्पा तुमच्या आशीर्वादाने या रोजच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सच्या वर उठायची क्षमता माझ्यात आहे, जे मला सातत्याने कळत न कळत डिस्ट्रॅक्ट करत असतात. थँक्यू.